आम्ही सारे कवैयेमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते पनवेलमध्ये. मला असं वाटतं की हल्ली जवळपास सगळ्याच घरांमध्ये पौष्टिक खाण्याची जी जागरूकता आहे ना ती वाढत चालली आणि त्यामध्ये आम्ही सारे खवय्येने नक्कीच महत्वाची भूमिका बजावली. आज असेच काही पदार्थ आम्ही तुम्हाला शिकवतोय. हे पदार्थ कुठचे आहेत ते बघूया. हे हेल्दी पदार्थ शिकायला आपण आलो आहोत पोद्दार फॅमिलीकडे आणि या आहेत सुषमा पोद्दार. हाय. हाय. कार्यक्रमामध्ये स्वागत. धन्यवाद. बरं, काय करता आपण? मी गृहिणी आहे आणि गृहिणी पद सांभाळून व्यवसाय देखील करतोय. आम्ही काय व्यवसाय तुमचा? इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आम्ही कंपन्यांना प्रोव्हाइड करतो. हो, काय काय येतं त्याच्यामध्ये? सगळ्याच कंपन्यांशी निगडीत ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या आम्ही प्रोव्हाइड करतो. परत मी सोशल वर्क सुद्धा करते. महिला मंडळाची मी सचिव देखील आहे आणि ह्या अशा रेसिपी वगैरे ह्या कॉम्पिटिशनमध्ये देखील मी भाग घेत असते. क्या बात है, क्या बात है. आणि घरी कोणकोण मेंबर्स आहेत जे तुमच्या म्हणजे व्यवसायाला पण मदत करतात आणि तुमचे जे तुमचे प्रयोग आहेत? कारण तुम्ही भाग घेता सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये म्हटल्यानंतर भाग घ्यायच्या आधी, बक्षीस मिळवायच्या आधी घरी बकरे नकोत का? हो, निश्चितच आहेतच. कोणकोण आहे ते बकरे? माझे मिस्टर आणि मुलगा. काय करतात मुलगा आणि मिस्टर? काय करतात? मिस्टरांचा व्यवसाय आहे आणि मुलगा नुकताच लंडनवरून MS करून MS त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये केलेलं आहे. नुकतंच आता परत आलेला आहे इथे. क्या बात है, क्या बात है. का म्हणजे आईचं जबरदस्त मोठं स्वप्न पूर्ण झालं. तर मुलगा एकदा MS झाला म्हणजे निश्चिंती झाली आईची. निश्चितच. पण आता त्याची करिअर असेल जोरात. हो, भरपूर. पण मुख्य म्हणजे त्याला तिथे परदेशात जाऊन नाही काही करायचंय. त्याला आपल्या देशामध्येच जाऊन म्हणजे त्याला जे काही करायचंय ते भारतात राहून करायचंय. म्हणजे जरी तो त्यांनी शिक्षण घेतलेलं असलं तरी सुद्धा त्याला परदेशात नाही जायचं. हे शिकवण तुमची आहे पण? हो, नाही का? हो. आणि म्हणजे ही शिकवण म्हणा, ही ओढ म्हणा घरच्यांची आपल्या देशाची, ही सगळी मला वाटतं घरात जे वातावरण असतं, अपब्रिंगिंग आपण जे म्हणतो, जसं वाढवलं जातं मुलांना तर त्याच्यातून ती मुलं शिकतात. आणि खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि जसं यांच्या मुलांनी केलं तसं आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी पण करायला हवं. शिक्षण ही घ्यायलाच हवं. जेवढं तुम्हाला जास्त शिकाल तेवढे, आजकाल कॉम्पिटिशन एवढी आहे की तेवढं करायलाच पाहिजे. शिक्षण हवंच. हां, फक्त ग्रॅज्युएशन आता इनफ नाहीच आहे, नाही का? त्याच्या पुढे पण शिकायला पाहिजे. जे आवडतं ते, आपल्याला जे आवडतं ते आपण शिकायचं, पण जे शिकायचं त्याच्यामध्ये मास्टरी मिळवायची, एवढं नक्की. तर हे तर झालंच. आणि त्याला काय आवडतं? आज आपण जे पदार्थ बनवणार आहोत ते त्याच्या आवडीचे आहेत का अहोंच्या आवडीचे आहेत? दोघांनाही आवडतं. दोघांनाही? दोघांनी. व्हेज का नॉनव्हेज? व्हेज. 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 तुम्ही नॉनव्हेज खाता? नाही. नाहीच खात. पण मग लेक खायला शिकला की नाही लंडनला? नाही, नाही खात. काय सांगताय? नाही खात. म्हणजे आता त्याचा एक सेपरेट इंटरव्ह्यू मला करायला लागेल की लंडनमध्ये सर्व्हाइव्ह होणं हे काय सोपी गोष्ट नाही. आणि तो स्वतः पण खूप छान करतो रेसिपीज आणि मिस्टरांना देखील चांगलं करता येते. क्या बात आहे. हो, माझे वडील देखील आज आलेले आहेत. सॉलिड फॅमिली. माझ्या वडिलांना देखील अतिशय उत्तम स्वयंपाक करता येतो. अगदी पुरणपोळी पासून तर भाकरी म्हणशील सगळं करता येतं. लवली. आपण असं करूया, आता तुम्ही आम्हाला जे पदार्थ शिकवणार, तुम्ही आणि कोण शिकवत आहे? माझी बहीण. बहीण. ओके. आता आम्ही या बायका बायका करतो काहीतरी, पण त्याच्यानंतर आमचं शूटिंग संपलं, आमचा पॅकअप झाला की खास आमच्या युनिटसाठी, झी मराठीच्या युनिटसाठी ही सगळी पुरुष मंडळी कामाला लागणार आहेत. आणि लेक यांचा काय काय लंडनहून शिकून आला आहे व्हेज डिशेस लंडनला राहून, ते मला खायचंय. आणि काकांची हातची पुरणपोळी खायचे, भाकरी खायचे. आणि अहो काय करून घालतील मला? वालाचं बिर्डो. हा, वालाचं बिर्डो. ओके, गुड कॉम्बिनेशन. बॅकअप नंतर ते सगळं करतो. पण आता तुम्ही जे दोन पदार्थ शिकवत आहे तर ते व्हेज पदार्थ कुठले आहेत? नाचणीचे दही पकोडे. हा. आणि आणि ब्राऊन ब्रेडचे लाडू. ओके, बरं. मग त्याचं साहित्य सांगता प्रेक्षकांना? हो, लिहून घ्या. भिजवलेली नाचणी, भिजवलेली उडदाची डाळ, भिजवलेली चण्याची डाळ, दही, त्यामध्ये साखर आणि मीठ टाकलेलं आहे, कढीपत्ता, मिरच्या, आलं, मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड, चाट मसाला, पुदिन्याची चटणी, बारीक शेव, चिंच आणि खजूर ह्याची चटणी आणि कोथिंबीर. साहित्य झालं सगळं. आणि आता आपल्याला जे प्रोसिजर करायचं, हे वाटण करायचं ना? हो, ठीक आहे. हे सगळं मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया आपण. बरं. साधारणतः 3-4 तास सगळं धान्य भिजलं असेल ना? हो.
उडदाची डाळ दे। हे पण भरपूर प्रोटीन्स ने भरलेला असा पदार्थ आहे ना। डाळ आहे आणि नाचणी आहे। चणे डाळी मध्ये चण्याची डाळ घालू, भरपूर प्रोटीन्स असतात। पाव वाटी घ्यायचे आपण, नाचणी एक वाटी, नाचणीचं प्रमाण जास्त, नाचणी जास्त, चणा डाळ आणि उडीद डाळ पाव पाव वाटी। ओके, आणि आता हे सगळं पण आपण, हां आता आलं, मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता हे सुद्धा आपण वाटून घ्यायचं याच्या सोबतच। आल्याने छान खमंगपणा चांगला येतो आणि कढीपत्ता सुद्धा वाटून घालायचा, त्याच्यामुळे वास पण चांगला त्याला येतो आणि पचायलाही मदत काढून ठेवतो नाही कढीपत्ता, हो असं नाही वाटला गेला की त्याला एक तर चव वेगळी येते कम्प्लीट। पण मला सांगा वहिनी, हे तुम्ही जाडसर वाटणार आहात का? मी बारीक वाटून घ्यायचे। बारीक वाटायचं? बारीक वाटायचे। अच्छा ठीक आहे, मग आपण तसं मिक्सर मधून वाटून घेऊया, म्हणजे मग असं बोलणं याच्यामध्ये आपण वाटताना चवीपुरतं मीठ घालूया। ओके, आणि बारीक वाटून घ्यायचे आणि तळायचं डीप फ्राय। ओके, त्याची तयारी करू। मिश्रण तयार झालं आपण मिक्सर मधून जे काढलं ते, आणि त्याच्यामध्ये आपण आलं, मिरची, कढीपत्ता हे घातलं होतं वाटल्यानं मीठ, चवीपुरतं मीठ। जस्ट मिक्स करून आपल्याला त्याचे पकोडे आपण तळणार आहोत। तुम्ही हे चमच्याने घालणार आहात का हाताने? चमच्याने घालणार आहे। एवढे एवढे छोटे बोंबे आपण काढतो तसं, हो हे झालेलं आहे, चाटची तयारी करूया। वडे आलेले आहेत मस्त खुसखुशीत तळून, नुसते पण छान लागणार आहेत ते खरंच, पण कंट्रोल करते तुम्ही चाट बनवताय म्हणून। तर हे आधी मांडून घ्यायचे असते ना, आता ह्याच्यावरती दही टाकूया, साखर मीठ घातलेलं दही, साखर चवीपुरती साखर आणि थोडंसं मीठ, थोडंसं मीठ। कोणाला साखर नको असेल तर नुसतं मीठ घातलं तरी हरकत नाहीये, कारण आपण गोड चटणी, हा गोड चटणी आहेच। गोड चटणी झाली, दही झालं, आता पुदिन्याची चटणी। पुदिन्याच्या चटणीत तुम्ही काय काय घेतलं? पुदिना, थोडी कोथिंबीर, मिरची आणि मीठ। ओके, तिखट चटणी बनवली ही, सेपरेट लाल तिखट आपण नाही घालत होते, नाही लाल तिखट नाही घातलेली, याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे। आणि आता हे सगळे सुके जिने थोडी शेव, बारीक शेव, हे आपल्याला बनवूनही ठेवता येईल, ते चांगलं असं ऍब्झॉर्ब झाल्यावर सुद्धा छान लागतं, छान लागतील, मुरल्यानंतर आणखी चांगलं लागेल। असे चार पाच डिश करायच्या, फ्रीजमध्ये छान ठेवून द्यायचं चाट करून मस्त। नवरा थांबकून आला, मुलगा दमून आला कॉलेजमधनं, की त्याला आता ही भाजलेल्या जिऱ्याची पूर, हां त्याच्याने पण छान चव येते, त्यामुळे ही पण आपण थोडीशी घालू त्याच्यावर। हे पाहिजेच ना दह्याचं, कुठल्याही दह्याच्या याच्यावरती जिरं पाहिजेच। आणि चाट मसाला त्याशिवाय पूर्ण नाही होणार, पूर्ण नाही व्हायचं। मीठ आपल्याला अगदी कणभरच लागेल ना? नाही आता नाही मिठाची वाई घालणार ना, घातलेलं आहे पण सगळं चाट मसाल्यामध्ये पण आहेच, आणि थोडी अशी कोथिंबीर कच्ची पण खावी। येस, हेल्दी आमचं हे चाट तयार झालेलं आहे, तर पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या। नाचणीचे दही पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य, एक वाटी भिजवलेली नाचणी, पाव वाटी भिजवलेली उडीद डाळ, पाव वाटी भिजवलेली चणा डाळ, साखर आणि मीठ घातलेलं दही, कढीपत्ता, मिरच्या, आलं, मीठ, जिरेपूड, चाट मसाला, पुदिना चटणी, शेव, चिंच खजूर चटणी आणि कोथिंबीर। कृती भिजवलेली नाचणी, उडीद डाळ, चणा डाळ, मिरच्या,
आणि कढीपत्ता हे मिश्रण मिक्सर मधून एकत्र वाटून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये मीठ घालून त्याचे छोटे छोटे पकोडे डीप फ्राय करून घ्यावेत. एका बाउल मध्ये हे पकोडे घेऊन त्यावर दही, चिंच खजूर चटणी, पुदिना चटणी, शेव, जिरेपूड, चाट मसाला आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.